पावसाळी 4 महिन्याच्या सुट्टीवर गेलेली येथील पर्यटकांची आवडती माथेरानची राणीची डेडलाईन चुकली असून ती यंदाही उशिरा धावणार अशी चिन्ह दिसत आहेत. 15 जून ते 15 ऑक्टोबर अशी 4 महिने बंद असलेली नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन यावर्षी देखील उशिराने धावणार असून 15 ऑक्टोबर या आपल्या नियोजित वेळेनुसार सुरू न झाल्याने स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी येथे नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई पुण्यातील पर्यटकांना सर्वात जवळचे निसर्गाने नटलेले सुंदर असे थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान नेरळ माथेरान नेरळ दरम्यान नेरो गेजवर धावणारी मिनी ट्रेन ही माथेरानची राणी म्हणून प्रसिद्ध असून पर्यटकांसाठी खास आकर्षण केंद्र आहे. दरवर्षी पावसाळी 4 महिने मिनी ट्रेन बंद केली जाते, मात्र यावर्षी 15 ऑक्टोबर या आपल्या नियोजित वेळेत मिनी ट्रेन सुरू झाली नसल्याने माथेरान नागरिकांचा आणि पर्यटकांचा येथे हिरमोड झाला असून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मागील वर्षी देखील माथेरान मिनी ट्रेन आपल्या नियोजित वेळेत सुरू झाली नव्हती. 4 नोव्हेंबर रोजी नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन मागील वर्षी सुरू करण्यात आली होती. यंदाही इतकाच वेळ लागणार की काय असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. यंदा दिवाळी हंगाम लवकर सुरू होणार असल्याने मिनी ट्रेन लवकर रुळावर यावी अशी अपेक्षा स्थानिक व्यावसायिक करत आहेत. नेरळवरून दररोज एक मालगाडी या ठिकाणी चालवली जाते, मात्र प्रवासी वाहतूक अजून सुरू केली नाही. तर नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन सेवा कधी सुरू होणार याबाबत रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता सध्या तरी आमच्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. यंदा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी हंगाम सुरू होत असून त्याच्या अगोदरच मिनी ट्रेनचा प्रवासी हंगाम या ठिकाणी सुरू झाला पाहिजे, अन्यथा याचा परिणाम येथील दिवाळी हंगामावर होईल आणि त्याचा फटका व्यावसायिकांना बसेल.